कोणार्क अपना शहर अपनी बातें। आवारा कुत्तों ने किया मासूम बच्ची पर हमला, कई जगह गंभीर रूप से घायल। उल्हासनगर में घर के बाहर बैठे 4 साल की बच्ची पर आवारा कुत्ते ने हमला कर दिया। आरोही शेलके इस मासूम बच्ची का नाम है और वह कैंप 4 के नालंदा नगर सुभाष टेकड़ी परिसर में रहती है। 16 तारीख को भी अपने घर के बाहर बैठी थी, इस बार अचानक एक आवारा कुत्ते ने उन पर हमला कर दिया। हमले में आरोही भी गंभीर रूप से घायल हो गई। उसके माता पिता उसे घायल स्थिति में उल्हासनगर के सेंट्रल अस्पताल में ले जाने के बाद 6 से 7 घंटे तक इलाज के लिए रुकना पड़ा। इस बीच आवारा कुत्तों के खिलाफ स्थानीय जनप्रतिनिधि व नगरपालिका प्रशासन कोई कार्रवाई नहीं कर रहा है, जिससे क्षेत्र में आवारा कुत्तों के हमले की संख्या में बढ़ोतरी हो रही है। मी अंगूर बिंगूर केली, मी केस सुकवायला लावले आणि केस सुकले आणि मी मीना मावशीच्या दारामध्ये होते, तो स्वीटीच्या माग लागला आणि मग काय झालं माहिती का, तो आला आणि गसकंडला असं असं आलोलो खाली पाडलं आणि कंबर चावून घेतला असं। अजून कुठं चावलं त्याने? अजून इकडं हाताला पण चावलंय। हाताला हो, आम्ही गावावरून आलो आणि गावावरून आलो तीन आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि बाहेरच गेली। बाहेर गेली पोरांसोबत बसते बोलली, दारातच होती, तिचे पप्पा पण होते। तेवढ्यात ते कुत्रा आलं आणि डायरेक्ट तिच्यावरती झेप मारली आणि तिला डायरेक्टली असं तोडतच होतं, नुसतं असं कुठं तोडून कुठं नाही असं झालं, त्याला एवढं तोडत होतं। तिचे पप्पा हाणतेत हाणतेत तरी पण ते कुत्रा काही सोडत नव्हतं तिला। तेव्हा त्याने एक लात मारली तिला आणि उचलून घेतलं, कुत्र्याला लात मारली आणि तिला उचलून घेतलं, पूर्ण रक्त भांबळ झालेली ती। आम्ही तसंच तिला पकडलं आणि सेंटरला घेऊन गेलो। सेंटरला 1 घंटा त्याने आम्हाला नुसतं फिरवलं, वरती जा, खाली या, इकडं जा, तिकडं जा बोलले। आणि मग आम्ही एवढी धावपळ केली, आम्हाला सांगितलं वरती जा तुम्ही, इंजेक्शनवरती भेटेल तुम्हाला, वरती गेलं तर बोलते खाली भेटेल, खाली या तुम्ही, एवढं रक्त चाललं आहे तिचं, तरी कोणीच काही ॲक्शन घेत नव्हतं। आणि नंतर मग बोलले थांबा बोलले आणि इंजेक्शन तर खाली दिलं, फक्त एकच दिलं टीटीचं इंजेक्शन। आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला 24 घंट्याच्या आतमध्ये तिला इंजेक्शन द्यावंच लागेल, तुम्ही कळव्याला जाऊ द्या। कोणार्क अपना शहर अपनी बातें।